आणि याच दिवशी बोलण्यासाठी भाजपचे खासदार रामदास तडस या क्षणाला आपल्या बरोबर आहेत रामदास जी आपलं स्वागत माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण म्हणताय की आपल्या सकट बारा खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या गटाला पाठिंबा देणार आहेत याचाच अर्थ राज्यात जे काही गेल्या कालावधीत घडलं त्याला देखील आपला पाठिंबा होता असं म्हणायचं का काही कारणास्तव रामदास तडस यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नसावा पण रामदास तडस यांनी शिर्डीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचे बारा खासदार हे एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार आहेत पुन्हा एकदा आपण बोलूया त्यांच्याशी रामदास तडस आपल्याबरोबर आहेत भाजपचे खासदार रामदास जी आपण म्हणत आहे की एकूण बारा खासदार जे आहेत शिवसेनेचे हे एकनाथ शिंदेंना पाठिंबा व्यक्त करणार आहेत म्हणजे कुठल्या बळावरती आपण म्हणत आहे अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये महाविकास आघाडी जे निर्माण झाली भारतीय जनता पक्षाने शिवसेने युती केली आणि त्यामध्ये खासदार आमदार हे सर्व निवडून आले शिवसेनेचे पण अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये ना आमदाराला न्याय मिळाला शिवसेनेच्या ना खासदाराला मिळाला आडि आणि अडीच वाषापासून हे फार नाराज होते आणि म्हणून एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक गट स्थापन झाला आणि जवळजवळ पन्नास आमदार फुटले आता खासदार सुद्धा फुटायच्या तयारीत आहे कारण त्यांना सुद्धा न्याय मिळाला नाही ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये फार मोठी नाराजी आहे बाराने तेच्यापेक्षा जास्त खासदार फुटण्याच्या जा तयारीत आहे त्यांना आखरी जनतेनं निवडून दिलं राहते जनतेनं निवडून दिल्यानंतर जनता त्यांना विचारते का तुम्ही काय काम केलं पण अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते काम करू शकले नाही आणि म्हणून फार मोठी नाराजी आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिवसेनेचे बारा आमदार फुटणार आणि लवकरच हा गट एक स्थापन करणार आहे बरं आपण म्हणताय की बारा खासदार शिवसेनेचे हे एकनाथ शिंदेना स्वतंत्र गट तयार करून म्हणून पाठिंबा देतील आपण येतील त्यांच्यामध्ये नाराजी आहे काय नेमकी धुसपूस त्यांच्यामध्ये आहे कारण एकाच फ्लोअरवरती काम करत असताना दिल्लीच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन एकमेकाशी मैत्री असते अनौपचारिक बोलणं होत काय नाराजी ना ना का ना जासा जासा दरा दरा ते व्यक्त करतात काय जनतेनं कशासाठी निवडून दिले राहते जनतेनं निवडून राहते की आपल्या भागातले काम झाले पाहिजे बर पण अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तीन पक्षाचं सरकार होतं एकाचा पायपोस एकाच्या राष्ट्रवादीने जास्तीत जास्त निधी आपल्या भागात नेला आपल्या खासदार आमदाराला दिला आणि त्यामुळे प्रचंड नाराजी खासदारामध्ये होती आमदार मध्ये होती आणि पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात मी तर आपल्या राजकारणाच्या आयुष्यात पाहिलं का पहिल्यांदा पन्नास आमदार एकावीस फुटणं आणि मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचे आमदार फुटणं एवढं काही सोपे नव्हतं हो पण विकासाच्या माध्यमातून फार मोठी नाराजी होती त्याचप्रमाणे खासदाराची सुद्धा नाराजी आहे ते सुद्धा लवकरच एकनाथजी शिंदे यांच्या पाठिंबा पण रामदास तडेजी ज्यावेळेस आपण शिवसेनेच्या काही खासदारांशी बोलत असाल किंवा ज्यांच्या कोणाकडनं आपल्याला हे कळालंय की बारा खासदार हे स्वतंत्र होऊ शकतात एकनाथ शिंदेना ते पाठिंबा देऊ शकतात त्यांच्या बोलण्यात कुठे पक्षप्रमुख रिचेबल नाही आहेत त्यांना भेटता येत नाही त्यांच्याशी संवाद साधता येत नाही अशी तक्रार ते नोंदवताना दिसत आहेत का मी माझं स्वतःच उदाहरण देतो मी एक खासदार म्हणून बेचाळीस पत्र मी मुख्यमंत्र्याला लिहिले पण मुख्यमंत्र्याचा एकही म्हणजे त्यावेळेस उद्धवजी ठाकरे यांना मी बेचाळीस पत्र लिहिले एकाही पत्राचं उत्तर मला आलं नाही मी लेटर पॅडच पाहिलं नाही मुख्यमंत्र्याचं कसं होत होत तर बाकी खासदाराची कशी परिस्थिती असन आणि सर्व आम्हाला ते सांगत होते ज्यावेळेस आम्ही पार्लमेंट चालू राहतो त्या त्यावेळेस त्यांची ते दुःख ते मला सांगत होते आम्ही सर्व आपसात चर्चा करत होतो आणि आज मात्र त्यांना एक पर्याय मिळाला आणि म्हणून या पर्यायाच्या माध्यमातून ते एकनाथजी शिंदे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार आहे शेवटचा प्रश्न हे जे बारा खासदार वेगळे होतील असं जे आपण म्हणतात त्यात सेना प्रमुखांची जवळची ही माणसं आहेत का आता या बारा खासदारामध्ये एकदा ते आलेले सर्व जवळचेच राहते पण त्यांच्या नाराजीमुळं हे सर्व दूर चालले त्यांची नाराजी होती म्हणून दूर चालले ना आणि बारा खासदार कुंती -कुंती हे लवकरच तुम्हाला कळ कोणती कोणती जाणार आहेत म्हणजे जवळची माणसं आहेत त्यांच्या आता हे निवडून आल्यानंतर सर्व जवळचीच माणसं राहते ना पण नाराजीमुळे दूर हो ठीक आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर भाजपचे खासदार रामदास तडस होते त्यांनी असा दावा केलेला आहे त्यांनी तसं म्हटलंय की शिवसेनेचे बारा खासदार लवकरच आपला स्वतःचा एक स्वतंत्र गट तयार करतील आणि एकनाथ शिंदेना ते पाठिंबा देणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे बघूयात येणाऱ्या कालावधीमध्ये राजकीय पटलावरती नेमक्या काय घडामोडी घडत आहेत धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल